नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, मी रुपेश शंकर म्हाळसकर 15 जुलै रोजी होणाऱ्या वडगाव कातवी नगरपंचायतच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधतोय. खरं तर हा संवाद कुठलीही आपली मतं मागण्यासाठी, कुठलेही आपल्याला मतदान करा म्हणून आवाहन करण्यासाठी नसून माझं मत मांडण्यासाठी आज मी तुमच्याशी संवाद साधतोय. बंधू आणि भगिनींनो, वडगाव नगरपंचायत आज एक ऐतिहासिक निवडणुकीची नांदी या ठिकाणी होती आहे आणि या ऐतिहासिक निवडणुकीची नांदी होत असताना आपल्यासारखे सर्वसामान्य मतदार आज त्याचे साक्षीदार होणार आहेत. जेव्हापासून नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला लागले होते तेव्हापासून या वडगाव शहरामध्ये अनेक इच्छुक उमेदवार असतील, अनेक पक्ष असतील, यांची सुळबुळ चालू झाली होती आणि या माध्यमातून खरं तर या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार, अनेक पक्ष हे आपापसात वाटाघाटी करून आपलं सत्ता कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न चालू होते. खरं तर या वडगाव नगरपंचायतीचा जर विचार केला तर या वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून भविष्यात या शहराला काय मिळणार आहे, भविष्यात या शहरासाठी काय केलं जाणार आहे हा विचार होणं गरजेचं होतं. पण जे ते आपल्या सत्ता कशी मिळेल, त्याच्यातनं आपला आर्थिक फायदा कसा होईल, आपल्या घराण्याचं नाव कसं टिकून राहील, आपलं नाव कसं बोर्डावरती लागल, ह्याचे प्रयत्न आज या निवडणुकीच्या माध्यमातून सगळे उमेदवार, सगळे पक्ष करतात आहेत. आणि आज जर पाहिलं तर एकमेव पक्ष हा असा आहे याच्या माध्यमातून आज आपल्या प्रभाग क्रमांक 16 विविध उपक्रम, विविध सामाजिक कामं ही सायलीताई म्हाळसकर यांच्या माध्यमातून केली आहेत. खरं तर सांगायला आनंद वाटतो, महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माझी धर्मपत्नी सौ सायली रुपेश म्हाळसकर हिलाही उमेदवारी मिळालेली आहे. खरं पाहिलं गेलं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे विचार आपण सर्वजण पाहतोय, टीव्हीच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल. खरं तर दूरदृष्टी असणारा नेता आज या महाराष्ट्राला मिळालाय याचं प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मराठी तरुणाला नक्कीच अभिमान आहे. आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चालणारे आम्ही एक छोटे कार्यकर्ते आहेत. आणि साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं की आज जिथं जिथं मराठी कुटुंबावरती अन्याय झालाय, जिथं जिथं मराठी कुटुंबावरती कुठलीही अडचण आली आहे किंवा कुठल्याही वेळे प्रसंगी मराठी कुटुंबाच्या जर कोणी पाठीशी उभं राहिलं असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे. आणि या पक्षाचं नेतृत्व आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज या मावळ तालुक्याचं करायला मिळतंय. खरंच मला या मिळालेल्या संधीचा एक अभिमान आहे. माझी जर पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी पाहिली तर अतिशय गोरगरीब कुटुंबातनं आज माझं इथपर्यंतची वाटचाल आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी आज माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला आजपर्यंत मिळाली नाही. पण मी कुठेही मागं माझ्या पाठीशी कोण उभं आहे कोण नाही आहे याचा विचार न करता आजपर्यंत या समाजामध्ये होणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, सर्वसामान्य कुटुंबावरती होणाऱ्या अन्यायावरती असेल, जिथं जिथं मला माझ्या पक्षाच्या माध्यमातून न्याय द्यायचा वेळ आली आहे तिथं मी नक्कीच न्याय दिलेला आहे. मग त्यामध्ये प्रामुख्याने कामगार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध पद्धतीची कामं असतील ही आजपर्यंत करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या प्रभागाला नक्की कुठला उमेदवार मिळणार आहे किंवा आपल्या प्रभागाची नेतृत्व नक्की कोण करणार आहेत हे मला वाटतं तुमच्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी नक्कीच समजून घेतलं पाहिजे. कारण की निवडणुका मलाही माहिती आहेत, आश्वासनावरती जिंकल्या जातात. खोटी तुम्हाला आश्वासनं मला कुठलीही द्यायची नाही आहेत. माझ्या मनात जे आहे ते मी तुम्हाला नक्कीच करून दाखवणार आहे. कुठलंही आश्वासन देणं, कुठलंही तुम्हाला खोटे नाटक कळवळा दाखवणं किंवा तुमच्या पोटात शिरून काहीतरी मिळवणं
हा निवडणुकीचा माझा हेतू नाही आहे, पण हे निश्चित सांगू शकतो, तुम्ही जर या प्रभागाचं नेतृत्व करायला आज सायली माळसकर यांना दिलंच तर नक्कीच या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही, आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रभागाचं नवनिर्माण पूर्ण तालुक्यामध्ये नक्कीच कसं घडलंय ह्याची आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं वातावरण आपल्यासारख्या मतदार बंधू आणि भगिनींना निर्माण केलं जाईल. आज आपण या मतदानाच्या रूपी आपण सर्वजण या साक्षीदार या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी होणार आहोत, पण आज या प्रभागाचा जर विचार केला तर कुठलीही विकास कामं आजपर्यंत या प्रभागामध्ये केली गेली नाही. निव्वळ फक्त निवडणुका आल्या की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जी कामं केली जातात आपण त्याची उदाहरणं नक्कीच पाहिली असेल. मग त्यामध्ये वडगाव तळगाव साखळी रस्ता असेल, गेले 5 वर्ष बसून हा रस्ता विकासनिधीसाठी पडून होता, पण निवडणूक आली म्हणून याचा फायदा या सत्ताधाऱ्यांना करता यावा या निवडणुकीच्यासाठी त्यांना हा मुद्दा तयार व्हावा म्हणून त्यांनी हे साखळी रस्त्याचं निधीचा वापर करून आज हा रस्ता इथं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. खरं तर या निधीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आपल्या सर्वसामान्याच्या खिशातनं गेलेला हा 1-1 रुपयाचा निधी आहे. ह्याच्यावरती कुणाचीच मक्तेदारी किंवा कुणाच्याच सत्तेचा या ठिकाणी आपला हक्क नाही आहे. पण मला वाटतंय आजपर्यंत ज्या सुविधा या प्रभागाला मिळाल्या नाही, आजपर्यंत ज्या कुटुंबाला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही, या कुटुंबाला न्याय द्यायचं काम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमच्या मार्फत होईल. आजपर्यंत तुम्हाला ज्या सुविधा मिळाल्या नसतील त्या सुविधा देण्याचं काम नक्कीच आम्ही करू, पण या ठिकाणी कुठलेही आश्वासनं खोटी किंवा कळवळा दाखवणं मला उचित वाटत नाही. आजपर्यंत सगळे प्रभागामध्ये उमेदवार आपल्या दारामध्ये येत असतील, पण मी आपल्याशी संवाद साधतानाच सांगितलंय मी कुठल्याही 4-4 वाळ्या आपल्या दारी येणार नाही. आज मी विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवतोय. बाकीच्यांचेही विचार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, भावनिक राजकारण तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतील, पण त्या भावनिकतेच्या राजकारणाच्या लोभापोटी किंवा या भावनिक राजकारणावरती बळी न पडता आपण जो या प्रभागाचा विकास करू शकतो, ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी घडवण्याची धमक आहे, अशाच नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वजणांनी उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी मला आपल्याला मतदार बंधू आणि भगिनींना एकच आवाहन करायचं आहे, येत्या 15 जुलैला होणाऱ्या वडगाव कातवी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण सौ सायली रुपेश माळसकर यांची निशाणी रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. मला वाटतंय या ठिकाणी आलेली संधी ही आपल्या सगळ्यांसाठी एकच संधी आहे. या संधीचं सोनं नक्कीच तुम्ही करसान. जाता जाता एकच सांगतो, आत्ता नाही तर कधीच नाही. आपण आपल्या प्रभागाचा विकास हा आपल्या हातामध्ये आणि तो तुम्ही नक्कीच या प्रभागामध्ये एक चांगलं नेतृत्व तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये देसाल अशी एक आपल्याकडनं आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुमच्या राजाला साथ द्या, 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 राजाला साथ द्या, राजाला साथ द्या, राजाला साथ द्या.